नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला इन्क्लुजिव्ह एज्युकेशनचा एक प्रॅक्टिस पेपर या ठिकाणी अपलोड करीत आहे. मी प्राध्यापक एम आर जोशी, एम एम एड सेट, श्री शारदाभवन एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया इन्क्लुजिव्ह एज्युकेशन समावेशित शिक्षण या विषयाचा सराव पेपर. सुरुवातीला दिलेली माहिती वाचा. दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स टू प्रिंटेड पेजेस. फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, बी एड सेकंड इयर सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशन, CBCS पॅटर्न एज्युकेशन इन्क्लुजिव्ह एज्युकेशन प्रॅक्टिस पेपर, टाईम 3 आवर्स अँड मॅक्झिमम मार्क्स 75. तर 75 मार्काचा हा पेपर आहे. 75 मार्क्स या ठिकाणी सूचना दिलेल्या असतात, त्या सूचना नीट वाचा. त्या सूचना वाचणं गरजेचं आहे. तर मॅक्झिमम मार्क्स 75, टाईम 3 आवर्स. नोट बी, फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी, सेकंड फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 to 4 सॉल्व एनी 2, थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 7 सॉल्व एनी 2, थर्ड ऑल क्वेश्चन्स कॅरी इक्वल मार्क्स. मराठीमध्ये प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे. दुसरी सूचना, प्रश्न क्रमांक 2 ते 4 पर्यंत कोणतेही 2 सोडवा. तीसरी सूचना, प्रश्न क्रमांक 5 ते 7 पर्यंत कोणतेही 2 सोडवा. आणि चौथी सूचना, सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. सुरुवातीचा जो प्रश्न आहे तो टिपा लिहायचा असतो. फर्स्ट क्वेश्चन, राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. ए, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्क्लुजिव्ह स्कूल. बी, क्वालिटीज ऑफ इन्क्लुजिव्ह टीचर. सी, टाईप्स ऑफ मेंटली रिटार्डेड चिल्ड्रन. डी, इन्क्लुजिव्ह क्लासरूम मॅनेजमेंट. आणि ई, डिसकॅल्क्युलिया. तर मराठीमध्ये कोणत्याही थोडक्यात टिपाल्या कोणत्याही 3, थोडक्यात टिपाल्या कोणत्याही 3. ए, समावेशी शाळेची वैशिष्ट्ये. बी, समावेशी शिक्षकाचे गुण. सी, मतिमंद बालकांचे प्रकार. त्याच्यानंतर दुसऱ्या पेजवर समावेशी वर्गखोलीचे व्यवस्थापन. आणि ई, डिसकॅल्क्युलिया. सेकंड क्वेश्चन, एक्सप्लेन द कन्सेप्ट नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ इन्क्लुजिव्ह एज्युकेशन. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. समावेशक शिक्षणाची संकल्पना, गरज आणि महत्त्व स्पष्ट करा. तिसरा प्रश्न, डिस्कस द टाईप्स ऑफ व्हिज्युअली इम्पेअर्ड चिल्ड्रन अँड देअर एज्युकेशन. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. दृष्टीबाधित बालकांचे प्रकार आणि त्यांचे शिक्षण याविषयी चर्चा करा. 15 मार्कासाठीचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न, डिस्कस द टाईप्स ऑफ हिअरिंग इम्पेअर्ड चिल्ड्रन अँड देअर एज्युकेशन. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. कर्णबधीर बालकांचे प्रकार आणि त्यांचे शिक्षण याविषयी चर्चा करा. पाचवा प्रश्न, एक्सप्लेन द की एलिमेंट्स इन बिल्डिंग अँड इन्क्लुजिव्ह स्कूल. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. सर्वसमावेशक शाळा बांधकामाचे मुख्य घटक स्पष्ट करा. सहावा प्रश्न आहे, डिस्कस द रोल अँड चॅलेंजेस फॉर इन्क्लुजिव्ह एज्युकेशन इन मॉडर्न टाईम. आधुनिक काळात सर्वसमावेशक शिक्षणाची भूमिका आणि आव्हाने याबाबत चर्चा करा. त्याच्यानंतर सातवा क्वेश्चन, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन इंटिग्रेटेड स्पेशल अँड इन्क्लुजिव्ह एज्युकेशन. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. एकात्मिक विशेष आणि सर्वसमावेशक शिक्षणातील फरक स्पष्ट करा. एकात्मिक विशेष आणि सर्वसमावेशक शिक्षणातील फरक स्पष्ट करा. तर अशा पद्धतीने हा पेपर नमुना त्या ठिकाणी सादर करीत आहे. याच्यामध्ये अँड आयडियल इन्क्लुजिव्ह स्कूलसुद्धा येऊ शकतं. तर त्या दृष्टीने त्या ठिकाणी तो प्रश्न मी या ठिकाणी दिलेला नाही आहे. पण तरी पण तयारी करून ठेवा, सिलेबस पहा, सिलेबसनुसार सर्व प्रश्नांची तयारी करा. आणि प्रॅक्टिस पेपर म्हणून याकडे पहा, ॲज अ गेज पेपर म्हणून नाही, तर प्रॅक्टिससाठी हा पेपर दिलेला आहे. अभ्यास झाले असल्यास हा सोडवून पहा आणि आपल्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी मला कळवा. थँक्यू, बेस्ट विशेस, धन्यवाद.